वोटिंग करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. मात्र दोन फेजेसमध्ये जो टप्पा महाराष्ट्रात संपलेला आहे त्यामध्ये वोटिंग पर्सेंटेज खूप कमी झाला आहे. याचा ॲनालिसिस तुम्ही कसे कराल? कारण यांनी बी जे पी किंवा महायुतीला फायदा आहे की नेमकं नुकसान होणार? बघा, मी एक गोष्ट सांगतो की वोटिंग जास्ती झालंच पाहिजे, त्याचा फायदा हो का नुकसान हो. अल्टिमेटली लोकशाहीचा उत्सव आहे आणि मी तर नेहमी असं म्हणतो की बोट दाखवण्याचं, टीका करण्याचं नैतिक अधिकार, संवैधानिक अधिकार काही असू द्या, नैतिक अधिकार त्यांनाच आहे की जे मतदान करतात. जे मतदान करत नाहीत त्यांना हा नैतिक अधिकारच नाही की त्यांनी टीका केली पाहिजे किंवा बोट दाखवलं पाहिजे. सिस्टीममध्ये तुम्हाला जर तुमचं मत व्यक्त करून पाहिजे असेल तर वोट केलंच पाहिजे. आता जोपर्यंत महाराष्ट्राचा प्रश्न आहे, तर मी काल आकडेवारी इलेक्शन कमिशननी घोषित केली ती मी बघत होतो, तर 2019 महाराष्ट्राचं ॲव्हरेज वोटिंग हे 61% आणि पहिल्या दोन फेजचं महाराष्ट्रातलं वोटिंग हे 63% आहे, ते 63% आहे. म्हणजे कमी अधिक प्रमाणात ते जवळपास सारखं आहे किंवा थोडं अधिक आहे. मला असं वाटतं आता काल सगळे फायनल आकडे आल्यानंतर देशभरामध्ये देखील अशीच परिस्थिती मला पाहायला मिळते आहे की जवळपास कुठे कमी अधिक असेल पण ते आकडे सारखे आहेत. पण 60 आणि 61% वोटिंग यांनी आपण सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. पण एक गोष्ट मी अजून सांगतो, म्हणजे ही तक्रार मी गेले 15 वर्ष करतो पण शेवटी इलेक्शन कमिशन हे स्वायत्त असल्यामुळे त्या तक्रारीचा फार, मी कोर्टातही जा गेलो, मी आंदोलनही केली. महाराष्ट्रामध्ये वोटर लिस्ट, इलेक्ट्रल रोल हे इतके वाईट आहेत आणि शहरांमध्ये तर ते सर्वात जास्त वाईट आहेत. आता तुम्ही बघाल शहरांच्या निवडणुका होतील, पुण्याची निवडणूक ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला शेकडो लोक भटकताना दिसतील की मागच्या निवडणुकीत नावं होती आता आमची नावं नाही आहेत. नागपूरला तेच झालं, मुंबईमध्ये तेच होईल. कारण हे कुठल्या प्रकारचे रोल्स तयार करतात आणि नावं काढताना काय करतात हे काही मला समजत नाही. पण मी स्वतः या संदर्भात मला असं वाटतं 2013-14 मी कोर्टात गेलो, अर्थात ती केस अजून काही फार पुढे आली नाही. पण माझं मत आहे की जर वोटिंग पर्सेंटेज वाढवायचं असेल अनुत्साह तर दूर केलाच पाहिजे, पण त्यासोबत डी नोवो वोटर लिस्ट ही महाराष्ट्रामध्ये तरी तयार करणं गरजेचं आहे. कारण अर्बनाइज स्टेटमध्ये मायग्रेशनचा रेट फार जास्त असतो, गावांमध्ये फार चेंजेस होत नाहीत. गावांमध्ये झालेले चेंजेस आयडेंटिफाई लवकर होतात पण अर्बन एरियाजमध्ये मायग्रेशन इतकं वेगानं असतं आणि ते मायग्रेशन बाहेरून आत असं नसतं. बरोबर, इकडनं घर सोडून इकडे गेले, इकडनं तिकडे गेले, मग ते 2 ठिकाणी नाव असले की ते इलेक्शन कमिशन आपल्या मर्जीने नाव उडवून टाकतं. त्यामुळे मग तो जिथे राहतोय तिथे त्याचं नाव नसतं आणि जिथे राहत नाही तिथे त्याचं नाव असतं. तर याही गोष्टी त्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असं माझं मत आहे.